नमस्कार, आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। चला आज आपण करत आहोत बाजाराची सैर। हा आहे सॅटरडे मार्केट जो भरतो रौनक सिटीमध्ये आपल्या बिल्डिंगच्या समोरच। चला आता बघूया इथे वेगवेगळे कुठून कुठून लांबून लांबून सगळे शॉपवाले दुकानदार येतात आणि त्यांच्या वस्तू विक्री करतात। इथे आहे टी शर्ट 130 रुपयात सगळ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत। किती छान छान कलरफुल आहेत बघा। हे छोटे आहेत का? नमस्कार मॅडम। छान छान फक्त 130 रुपयात। अजून एक चप्पल का? बार्गेनिंग चालू आहे। बार्गेनिंग 5 रुपयात कोण बार्गेनिंग। ह्या मुलांकडे सर्व प्रकारचे मसाले आहेत, छोटे छोटे पाउच बनवलेले फक्त 5 रुपयात। वा छान छान। आणि त्याच्यात ते आजी पण बार्गेनिंग करते। मी घेतली छोटी विलायची 5 रुपयात, 10 रुपयाचे 2। प्रकारचे छोट्या मुलांची कपडे कपडे आणि अंडरग्राउंड कपडे। छोट्या मुलांसाठी खूप काही ऑप्शन असतात, मुलींसाठी तर जास्त। नका बाजार सॅटरडे बाजार। साडीचा दुकान का होणार आहे? आणि ह्या मावशी बाई इथे लाजत आहेत कॅमेरा समोर येण्यासाठी। आणि इथे आहे वॉचेस आणि छोटे छोटे मिरर, छोटे छोटे साहित्य भरपूर आहेत, लाइटर कैची, प्रत्येकाची किंमत वेगवेगळी आहे। आणि हे आहे ड्रेस मटेरियल किंवा मटेरियल कपडे आहेत, आपण त्याचं काही बनवू शकतो, साडी ड्रेस दुपट्टा। आणि भाऊ साहेबांनी आम्हाला कॅमेरा बघून लगेच मास्क वर केला आणि तोही विचार करायला लागला की का शूट करतायत सर। आणि आता हे आहे लेगिंग्स आणि दुपट्ट्यांचे शॉप स्टॉल। इथे वेगवेगळ्या प्रकारचे लहान साईज मोठ्यांचे साईज सर्व प्रकारचे आहेत अवेलेबल। इथे आहे दस्तामाल।
मला देवहाऱ्यामध्ये रांगोळी करण्यासाठी छोटा डब्बा हवाच होता, तो मी घेतला फक्त 10 रुपयात. छोटे छोटे कलर रांगोळीचे भरू शकतो आपण, त्यात मसालेही ठेवू शकतो किंवा टेलरिंगचं काही साहित्य ठेवू शकतो. 10 रुपयात काय महाग आहे, छान आहे ना लाल कलर. आणि पुढे आहे छोट्या मुलांची निकर वगैरे बनियान. आणि इथे आहे महिलांसाठी मंगळसूत्र पुढच्या स्टॉलवर. आणि या दादांना मी विचारलं, दादा तुम्ही कुठे येऊन कुठून आणले हे सगळे, ते बोलले उल्हासनगरहून आम्ही हे सगळं माल घेऊन या मार्केटमध्ये येतो दर सॅटरडेला. झुंडस लागलेली आहे इयरिंग्स आहेत, छोटे छोटे झुमके मस्त लावलेले आहेत छान. पण हे आजोबा काही बाजूला होतच नव्हते, त्यांना काय माहिती कंगवी घेत होते काहीतरी. छान झुमके होते मोठी छोटी. हे झुमके बघून एक गाणं आठवलं, झुमका गिरा रे बरेली के बाजार में झुमका. अरे बाबा लवकर, बाबा काही बाजूला नाही होत, चला आपणच पुढे जाऊ. आणि इथे आहे सगळे प्रकारचे छोटे छोटे भांडी, छोटस प्याला, स्टीलची छोटी छोटी, सगळ्यांची किमती वेगवेगळ्या होत्या. आता मार्गशीर्ष महिना चालू आहे त्यामुळे भरपूर लोक खरेदी करत होते. हळदी कुंकूसाठी आणि वाण देण्यासाठी हे आहे सर्व मेकअपचं सामान. आणि ह्या छान छान सुंदर सुंदर बांगड्या किती छान. कपडे बांगड्या
थोड़े से कपड़े वाले खाता लावा चलो खाना मैं दूसरे जाऊं के नहीं इतना काड़ा 100 रुपए होता है कभी ना हां ये पण 100 ये पण इथे आहे स्टोनचे डायमंडचे आणि वेगवेगळे प्रकारचे नेकलेसेस विथ इयररिंग्स वेगवेगळी प्राइस आहे प्रत्येकाची आणि इथे आहे पर्सेस छोटे छोटे आणि ड्रेस मटेरियल ब्लाउज पीस आहे आणि इथे आणि हे आहे दुपट्टा किती छान छान कलरफुल वेगवेगळे प्रकारचे दुपट्टे 50 पासून तर 100 200 300 वेगवेगळे एम्ब्रॉयडरीचा पण दुपट्टा होता जो ब्लॅक कलरचा आणि त्याची प्राइस विचारली त्यांनी सांगितले 200 रुपये आणि दुसरे गुंडाळून ठेवलेले आहेत त्याचे 50 रुपये एवढे स्वस्त कशी काय मिळतं छान छान होते पण तिकडे गेल्यावर कन्फ्यूज होतो कोणता कलर घ्यायचा नेमका गोल्डन कलरचा दुपट्टा तर कोणत्याही ड्रेसवर मॅच होऊन जाईल आणि ब्लॅक पण आणि व्हाईटही सुंदर कलेक्शन होतं छोटे कपड्यांचे लेडीज लोकांचे जास्त सामान आहे इथे आहे वेगवेगळ्या प्रकारचे छोटे मोठे पर्सेस किमती विचारल्या तर 150 ते सुरुवात होती 150 पासून आहे मला घ्यायची होती लांब कुंडी पण याच्याकडे दिसलीच नाही पहिल्या गाडीवर मी इथे विचारलो यांच्याकडे होती पण थोडी महाग सांगत होते ते आणि फुलं बघा किती छान छान आहेत आणि इथे रोड क्रॉस करून परत सगळे स्टॉल आहेत छोटे छोटे इथे आहे लोखंडाच्या तवे कढई छान होते आणि इथे यांनी छत्रीमध्ये स्नॅपकिन ठेवले थात रुमाल आणि पुढे आहे चादरी पडदे टॉवेल्स आणि हे आहे पॉपकॉर्न नड्या लहान मुलांचे आवडीचे ते पण ते रेतीमध्ये भाजतात तेलाचा प्रयोग नाही आणि फुलं तर सुंदरच होते आणि झेंडू वगैरे सगळे वेगवेगळ्या प्रकारची फुलं किती सुंदर दिसत आहेत आणि यांच्याकडे कुंडी पण आहे छान आणि खतं पण ठेवली होती त्यांनी आणि इथे आहे पापडं आणि मिरची लोणचं छोटे छोटे पाऊचमध्ये आणि आता पुढे आहे बघूया काय भाजीचे मुडा मेथी पालक किती छोटा मुलगा आहे बघा विकतोय
फ्रेश मुळा मेथी या सैटरडे मार्केट मध्ये शेतकरी सुद्धा आपली छोटी गाड्या घेऊन इथे विकायला येतात आणि इथे आहे छोट्या मुलांसाठी कपडे वेगळी वेगळी छान कुर्तीज वगैरे आणि इथे आहे जीन्स छोट्या मुलांसाठी मोठ्या मुलांसाठी सर्वसाठी आणि इथे परत पर्सेस छोटी मोठी रंगबिरंगी पर्सेस बॅग छोट्या मुलांसाठी हेअर बन्स तिथे आहे बँटेक्सचे मंगळसूत्र आणि आग वेगवेगळी दागिने आणि इथे आहे खेळण्याची दुकानं आणि छान कलरफुल फ्रॉक पण आहे जहाँ पे कोई नहीं है आणि इथे आहे मसाले वेगवेगळे आणि पास्ता नडी जी लहान मुलं तळून खातात आणि तिखट वगैरे सर्व विक्रीसाठी आणि गर्दी तर आहे सर्व आता बाहेर बाजारात आठवड्याच्या बाजारात निघालेले आहेत आता हे संध्याकाळ झालेली आहेत आणि गर्दी थोडी वाढत आहे आणि इथे आहे पॉपकॉर्नचं छोटस स्टॉल फुलांची दुकान आहे पुढे पानवाला आहे आणि इथे आहे लेगीज फक्त 150 रुपये आणि इथे आहे चादरींचा स्टॉल बेडशीट परत चप्पल आहेत वेगवेगळे प्रकारचे बेल्ट छान डिझाईनफुल आणि इथे गर्दी जरा जास्तच आहे आपण पुढे बघूया काय आहे इथे परत भांड्यांचे जेवढे भांडे आपल्या घरात असतात तरी आपल्याला काही ना काही घ्यावेसेच वाटतं हे आहे चायनीज पकोडा आणि इथे काय विकत आहे इथे गर्दीच आहे आपण पुढे निघूया इथे आहे अननसवाला जो अननस कापून देतो प्रत्येकी अननस 60 रुपये विथ कापून मिळतील आणि आणि इथे परत आला पॉपकॉर्न नडी जे रे वाळूमध्ये ते लोक तळून देतात आणि संत्री 40 रुपये किलो संत्र्यांचा तर सीजनच चालू आहे आणि हे आहे उदबत्तीचे आणि इथे आहे भाजीचे शॉप असे या साईडला सर्व भाज्यांचेच दुकानं आहेत टमाटी 20 रुपये किलो फक्त 20 रुपये मेथी आणि कोथिंबीर 20-20 रुपयाला
आणि ते पूर्ण एक पण सर्व भाज्याच आहे आणि ही चालले आहे आमची आहो. चला साहेब. आणि ही आहे लोखंडाच्या वस्तू विकणारा तवा कढई. आणि आता आमची बाजार संपला आहे. आता आम्ही आमच्या घरी जात आहोत. असाच दर शनिवारी हा बाजार पूर्ण भरतो आणि लांबून लांबून इथे लोक येतात. आणि आपल्याला जर आवडलं असेल तर आपणही इथे भेट द्या आणि इथे स्वस्तच मिळतं. आणि आपण इथे भेट द्यावी आणि ह्या लोकांच्या व्यवसायाला आपण पण थोडासा आपला हातभार लावावा. मॉलमध्ये न खरेदी करता इथे थोडंसं वॉक पण होईल आणि आपल्याला इकडची मजा पण घेता येईल. आणि हे आहे फुगेवाले, लहान मुलांचे फेवरेट रंगबिरंगी फुगे. किती सुंदर कलर आहे. आणि मुखवटे पण आहे जे जत्रेत भेटत होते, पण यावर्षी कोणतीही जत्रा बघितली नाही. आता हीच जत्रा. चला आता आम्ही निघत आहो. असेच तुम्ही आमचे चॅनल बघत राहा. आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेलकॉनचं बटन दाबा आणि कमेंटसुद्धा करा आणि आपली स्वतःची काळजी घ्या.